करवीर तालुक्यातील आमशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उज्ज्वला रामनाथ पाटील यांची तर उपसरपंचपदी नामदेव दिनकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी आर के कोळी होते करवीर तालुक्यातील आमशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवशंभो आघाडीला आठ जागा तर काळंबा ग्रामविकास पॅनलला तीन जागा मिळाल्या होत्या शिवशंभो ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व निवृत्ती पाटील डी एस पाटील आर टी पाटील बाजीराव पाटील आणि ए के पाटील करत आहेत सरपंच पद सर्वसाधारण महिला असल्यामुळे या जागेसाठी उज्ज्वला रामनाथ पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला तर उपसरपंच पदासाठी नामदेव दिनकर पाटील यांचा अर्ज दाखल झाला सरपंच पदासाठी एक आणि उपसरपंच पदासाठी साठी एकच अर्ज दाखल झाल्यानं दोन्ही निवडी बिनविरोध करण्यात आल्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन सर्व समावेशक कारभार करत गावाच्या विकासाला प्राधान्य देण्याची ग्वाही यावेळी सरपंच उज्ज्वला पाटील यांनी दिली तर पंचवीस वर्षानंतर गावात सत्तांतर झालं असून लोकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास उपसरपंच नामदेव पाटील यांनी व्यक्त केला निवडीनंतर सरपंच उपसरपंचांचा सत्कार आर के कोळी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील भगवान गुरव पल्लवी पाटील आरती सावंत शिवाजी पाटील रेश्मा लोखंडे बाजीराव कांबळे तेजस्विनी पाटील संगीता पाटील ग्रामविकास अधिकारी संभाजी पांडुरंग पाटील एस एच पाटील तलाठी एसवी पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते